बारा बिरलिंगेश्वर असलेल्या काशीलिंग बीरदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आरेवाडीला मोठा धार्मिक वारसा लाभलाय. आरेवाडीला धनगर समाजाची काशी म्हटलं जातं. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून दरवर्षी लाखो भाविक इथे येतात. हजारो वर्षांपासून हे देवस्थान इथं असल्याचं सांगितलं जात असून 3 गावच्या शिवेला आणि 4 गावच्या मध्याला या देवस्थानाभोवती 328 एकराचं क्षेत्र असून याला विरोबा बन असं संबोधलं जातं. या बनात मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात आलंय. हे बिरुदेवाचं तीर्थक्षेत्र आता पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. विरोबा देवस्थान आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र मुख्य या 3 राज्यातील सर्व समाजाच्या एक कुलदैवत मानलं जात आहे. आणि या देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे काय, पूर्वी देव डोंगरावर होता असं आम्हाला पूर्वजी सांगत होते, त्यांचं ऐकून मी आम्ही पारंपरिक सांगतो आहे. त्याच्यानंतर काही काळानंतर देव इथं या आरवेडीच्या विरोबा बन 360 एकर हा बनाचा एरिया आहे, ह्या बना एरियात आलेला आहे. आरेवाडी हे गाव सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यात असून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीपासून जवळच आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये मेंढपाळ समाजाला विविध नावांनी ओळखलं जातं. या समाजाचं आराध्य दैवत म्हणजे बिरोबा होय. बिरोबाला कुलदैवत असल्याचंही मानलं जातं. बिरोबा म्हणजे शंकराचा अवतार असल्याचं पूर्वजांकडून ओबीच्या माध्यमातून सांगितलं जातं. बिरोबाला बिराप्पा, बिरलिंग, बिरसिद्ध, बिरेश्वर म्हणून देखील ओळखलं जातं. माझ्या आजीनी 42 वर्षापूर्वी मी आजारी असताना नवस केलेलं होतं. ते नवस पूर्ण करण्यासाठी 6 महिने झाडपिढे म्हणून देवाची सेवा करण्यासाठी मी 8 तारखेपासून इथं आलेलो आहोत. या देवाचे वैशिष्ट्य म्हणजे झाडपिढी मी देवाची सेवा करावी लागते. 3:30 इथून 1.5 किलोमीटर चालत जायला लागतं. तिथून शीतळ म्हणजे एक घडा असतो, घागर भरून देवासाठी घेऊन आणायची. इथं देवाचा अभिषेक वगैरे करून 6:30 आरती केली जाते. बिरोबाच्या जन्माविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. हलगुजी नावाचा एक शेतकरी होता. त्याला 2 मुलं आणि 1 मुलगी होती. थोरला भिवा, धाकटा बळी आणि मुलीचं नाव अक्कवा. 12 जमिनीचा मालक, पण देवानं शाप दिल्यामुळे सगळी जमीन ओसाड पडलेली. त्यामुळे हलगुजी आपल्या कुटुंबासह वैराग बारशीला शेंगाच्या सुगीला गेला. सुगी दरम्यान हलगुजीचा मृत्यू झाला. कुटुंबाची जबाबदारी भिवा आणि बळीवर येऊन पडली. सुगी संपल्यावर 3 भावंड आणि त्यांची आई परत आपल्या सिंघाळ तिपाळ नगरी आले. दरम्यान त्यांची जमीन सारा न भरल्यानं
धृतराजाच्या ताब्यात केली. त्यानंतर त्यांनी राजाकडे जाऊन आपली कैफियत मांडून ती जमीन कसायला घेतली. त्यासाठी लागणारी सर्व अवजारं आणि साधन सामुग्री गोळा केली आणि 12 चावर जमीन कसायला सुरुवात केली. दरम्यान बहीण अकवाचं लग्न होऊन ती नांदायला गेली. जमीन नांगरत असताना भगवान शंकरानं गोसाव्याच्या रूपात येऊन भिवाला सांगितलं की तू सगळी जमीन नांगरून खा, पण त्यातील असणारे वारूळ मात्र नांगरू नकोस. या भिरोबा देवस्थानाचं एक वैशिष्ट्य आहे की जी इच्छा आपण जर या ठिकाणी व्यक्त केली आणि माझं या देवापुढे आपण जर माझं हे असं काम झालं पाहिजे असं म्हणून आपण जर देवाजवळ आपण म्हणणं मांडलं आणि या ठिकाणी आपण जर देवाचं दर्शन करून गेलो तर ह्या जागृत देवस्थान आहे भिरोबा, ही आपली इच्छा पूर्ण होते. काही दिवसांनी दिवाळीसाठी बहिणीला भिवा मुराळी म्हणून आणायला गेला होता. जाताना भिवानं बळीला सांगितलं की वारूळ सोडून सगळी जमीन नांगर. तेव्हा सगळी जमीन नांगरून झाल्यानंतर मध्येच असलेलं वारूळ बळीला बेकार दिसू लागलं. त्यामुळे त्यानं सोमवारी दिवसाला 12 नंदीचा नांगर जुंपला. बारा नंदींनी एकजीव लावून नांगर ओढल्यानं वारूळ उलटून पडलं. त्यामध्ये सुवर्णाची पेटार सापडली. तोपर्यंत भिवा बहिणीला घेऊन आला होता. घडला प्रकार पाहून तो बळीवरती रागावला. कसण्यासाठी दिलेल्या जमिनीत आपला अधिकार नाही असं दोघांनी विचार केला आणि ते पेटार धृतराजाच्या राजवाड्याकडे घेऊन गेले. घडलेला सगळा प्रकार सांगून ते पेटार राजाच्या ताब्यात दिलं. नंतर राजानं ते पेटार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते काही शक्य झालं नाही. तेव्हा शंकरानं ज्योतिष रूपाने येऊन गर्भ आंधळी सोनार आणि सोनारीण यांच्याकडून ती उघडावी असं सांगितलं. त्यानंतर राजानं इनाम जाहीर करून अशा उभयता जोडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा शंकर पार्वतीनं सोनार आणि सोनारणीचं रूप धारण करून मानवखंडातील सिंगाळ तिपाळ या नगरीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हा त्यांचा शोध राजाच्या शिपायांना लागला आणि त्यांना राज दरबारी नेऊन पेटार उघडायला लावलं. त्यांनी हात लावताच कुलूप निखळून पडलं आणि पेटार उघडलं तर त्यामध्ये एक सुंदर मुलगी दिसून आली. सूर्याला उगवू नको, चंद्राला मावळू नको असं त्या मुलीचं रूप होत. राजदरबारी प्रकाश पडला होता आणि राजाला मूल बाळ नसल्यामुळे आनंदच झाला. आम्ही लग्न समारंभ झाल्यानंतर हजारो वर्षापासून ही चालत आलेली परंपरा आहे, आम्ही इथं दर्शनासाठी येत असतो. एके दिवशी वाड्याजवळ एक वनगाय आली आणि तेव्हा तिचं वासरू सुरुसुरू दूध पित होतं. ते पाहून गंगा सोरावंतीच्या मनात मातृत्व जागृत झालं. पण पुरुषाविना तिला मातृत्व हवं होतं. त्यासाठी ती तिसऱ्या तळावर जाऊन शंकराच्या नावानं तपश्चर्या करू लागली. या तपश्चर्येमुळे शंकराची कैलासातील गादी हलू लागली. तेव्हा शंकर गोसाव्याचं रूप धारण करून गंगा सुरावंतीची सत्व परीक्षा घेण्यासाठी 3 तळ माडीवर गेले. तेव्हा शंकरानं घातलेल्या कठीण अटी गंगा सुरावंतीनं पूर्ण केल्या, त्यामुळे शंकरालाच तिच्या पोटी जन्म घ्यावा लागला आणि पुढे बिरोबा हे नाव ठेवण्यात आलं. त्यामुळे बिरोबाला शंकराचा अवतारच मानलं जातं. Oh,